धन्यवाद मैडम। आदरणीय नागपुर सेक्टर मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री गांधीकर आजच्या भारताव्या रिपब्लिक डे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमदार श्री मोहनजी मते, नागपूर शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर हरिजी राठीकर व आजच्या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर ॲडव्होकेट राठीकर, नागपूर शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, मोहता सायन्स कॉलेजचे प्राचार्य दिंदानी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील साहेब, डीडी नगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जनाबाई मॅडम, रमेश तांडक स्कूलच्या डी मॅडम, माझे सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव, वैद्य उपस्थित आणि आभासी पद्धतीने युट्यूब वर उपस्थित सर्व विद्यार्थी, श्री दिंदानी नगर महाविद्यालय 91 drama and music will add to this great tribe. Rules, regulations, acts, laws, bylaws, yanta mahima mhanje samvidhan. He samvidhan apan aplyala arpan kelele ahe. Tyamule haa san kiva haa utsav aplyala aplya jababdarichi janiv karun denara utsav ahe. कोरोना काळात योग्य प्रिकॉशन घेऊन नियमाप्रमाणे आपण हा उत्सव साजरा करीत आहोत. दरवर्षी सारखा जरी भव्य दिव्य कार्यक्रम नसला तरी होस्ट म्हणून आम्ही परंपरेचा पायी होण्याची पूर्ण प्रयत्न केलेला आहे तो गोड बांधून घ्याल या आशेने मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. हॅपी रिपब्लिक डे. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्री मोहनजी मते यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. सरांसारख्या लोकप्रिय आणि तडफदार नेतृत्वाचा परिचय करून देण्याची संधी मिळाल्याचा आनंद तर आहेच, पण त्यांच्या कार्याची व्याप्ती फारच मोठी आहे आणि माझ्या मोजक्या जड शब्दात ती आपल्या समोर मांडणं म्हणजे गागर मी सागर भरण्याचं आव्हानच आहे. भारताची हृदयस्थली नागपूर हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आणि कदाचित म्हणूनच नागपूरस्थ जनतेच्या हृदय सिंहासनावर सर आपण विराजमान आहात. 19 डिसेंबर 1967 ला आपला जन्म झाला. आदरणीय भागीरथीबाई आणि गोपाळरावजी या माता पित्यांनी सेवा समर्पण आणि देशनिष्ठेचे संस्कार केले. नवभारत विद्यालय आणि धरमपेठ कॉलेज या ठिकाणी आपली शैक्षणिक कारकीर्द घडली. आयटीआय आणि कलाशाखेतून स्नातक पदवी घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, छात्र संघटन अशा विविध संघटनांशी आपण जोडले गेला. शालेय जीवनापासूनच संघाचे स्वयंसेवक म्हणून समाजात कार्यरत आहात. एका सामान्य कार्यकर्त्याच्या रूपात राजकीय जीवनाला आपण सुरुवात केली. दिवाळी मिलन, रक्षाबंधन, जनसंपर्क अभियान, संघ शाखा अशा विविध कार्यक्रमात सक्रिय सहभाग आपण नोंदवलेला आहे. समाजाला फेडण्यासाठी, समाजकारण करण्यासाठी राजकारणाचं माध्यम अतिशय डोळसपणाने निवडलेलं आहे. 1985 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे छात्र संघटन अभाविप मध्ये कार्यरत आहात. बजरंग दलाचे नागपूर महानगर संयोजक म्हणून काम करत आहात. राम जन्मभूमी आंदोलनात तारसेवेमध्येही आपण सहभागी होता. 1993 मध्ये भाजपचे संघटन मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. 1996 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नागपूरचे महामंत्री म्हणून दायित्व स्वीकारले. 1996 मध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले. 1999 मध्ये महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून पक्षाने विश्वासाने कामगिरी सोपवली. 1999 मध्ये भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. 99 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दक्षिण नागपूर मतदारसंघातून आमदार म्हणून आपण निवडून आले. एवढंच करून सर थांबलेले नाही, त्यांची राजकीय सामाजिक कार्याविषयीची आंतरिक ओढ त्यांना अधिकाधिक समाजाभिमुख बनवित आहे. लोककल्याण आणि समाजोपयोगी कार्य अधिक प्रखरतेने करता यावं याच हेतूने 2016 मध्ये
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान संस्था स्थापन केली. शिक्षण आरोग्य आणि संस्कृती या तिन्हीला दृष्टीपथावर ठेवून आधुनिक बहुभाषिक समाजाला एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न अतिशय सुस्थ आहे. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, डासमुक्त फॉगिंग अभियान, विद्यार्थी दत्तक योजना, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, दिव्यांगांसाठी स्नेह मिलन, नवरात्र, डॉक्टर आंबेडकर जयंती कार्यक्रम, रामनवमी शोभायात्रा, अनेक विविध उपक्रम सर सातत्याने राबवित असतात. या प्रत्येक ठिकाणी त्यांच्यातला क्रियाशील कार्यकर्ता आपल्याला दिसत असतो. निर्भया बेटी सुरक्षा अभियान अंतर्गत 2000 विद्यार्थिनींना निःशुल्क कराटेच्या प्रशिक्षणाने सरांच्या पुढाकाराने दिलं गेलेलं आहे. शिवचरित्र म्हटलं की मराठी माणसाचा रोम रोम पुलकित होत. 22 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2018 या 10 दिवसात शिवपुत्र संभाजी या ऐतिहासिक महानाट्याचे 10 प्रयोग सरांच्या पुढाकारांनी आपल्या नागपूर नगरीत झाले आणि जवळपास 5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या महानाट्याचा अनुभव घेतला. क्रियेविण वाचाळ आता व्यर्थ आहे असं समर्थ वचन आहे. आपल्या कार्याची यादी वाचतानाच सर माझी तमछा होते. भावी जीवनातही आपल्या हातून अशीच लोकसेवा घडावी आणि आपली सर्व मनोरथ पूर्ण व्हावी. श्री विंझाणी नगर महाविद्यालयातर्फे याच शुभेच्छा देते आणि थांबते. पुढील सूत्र तुंडुरकर सरांकडे सोपवते. धन्यवाद मॅडम. लोकसत्ता जणम शेकडो वर्षांच्या अमानवीय व्यवस्थेतून मुक्त होत 26 नोव्हेंबर 1949 ला मानव मुक्तीची ही पहाट उजाडली व तिला श्रवणातील गर्द तांबड्याची आभा 26 जानेवारी 1950 ला प्राप्त झाली आणि उदयास आलं प्रजासत्ताकाचं लेण, लोकसत्तेचं लावण्य, भारताच्या सुवर्णमयी इतिहासाचं पान. संविधान रचनेने दिशा कायम करीत समस्त भारतीयांची प्रगती साध्य करण्याचा शाश्वत मार्ग निर्माण करून दिला. गेली 72 वर्ष भारत अभिमानाने आणि धैर्याने अनेकानेक शिखरे पादाक्रांत करीत चालले जाते. भारताचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अक्षय राहावे, अक्षुण्ण व्हावे, चिरंतन व्हावे हा अखंड ध्यास. भारतीय प्रजासत्ताकाच्या कीर्तीचा सुगंध त्रिखंडात दरवळत आहे. तो तसाच शाश्वत राहावा, यथार्थ बनावा याकरिता आजच्या प्रजासत्ताक समारोहाची भावना आणि भूमिका सुद्धा. प्रजासत्ताक दिनाच्या समस्त उपस्थितांना हृदयपूर्वक शुभेच्छा. आपण वळतोय स्वागत समारोहाच्या सोहळ्यांकडे. आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, वाळवंटांचा किनारा पावला आणि धन्य झाला. सप्तरंगाच्या सरीने आसमंत भिजून गेला, अंतरीच्या पाहुण्याचा दर्शनाचा योग आला. भाग्य अमुचे थोर झाले, आनंदाचा क्षण आला. भेट होती काळजाची, पंढरीचा योग आला, पंढरीचा योग आला. आतिथ्यशीलता ही खरी भारतीय परंपरेची ओळख. अतिथी येतो घरात तुझी दिवाळी दसरा संत वचनाचा दाखला. कृतार्थतेचे स्मरण करीत मनातील आदराची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी भावपूर्ण स्वागत सोहळ्याला आपण प्रारंभ करीत आहोत. उद्योग क्षेत्रातील नामवंत अग्रणी प्रतिष्ठित यश उद्योजक, साहित्य, कला, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील आधारस्तंभ, नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, तद्वतच आजच्या समारोहाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री अशोकजी गांधी यांचे स्वागत श्री विंझाणी नगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनम्र विनंती करतो. धन्यवाद सर. आजच्या प्रजासत्ताक समारोहाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आमदार, लोकप्रिय नेतृत्व, युवकांचे स्फूर्तीस्थान असे व्यक्तिमत्व माननीय श्री मोहनजी मध्ये यांचे स्वागत नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, तसेच आजच्या समारोहाचे अध्यक्ष आदरणीय माननीय अशोकजी गांधी सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना मनपूर्वक विनंती करतो. यानंतर नागपूर शिक्षण मंडळाद्वारे संचालित विविध संस्थांचे प्रमुख मुख्य अतिथींचे स्वागत करतील. सर्वप्रथम श्री विंझाणी नगर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुजित मेत्रे सर प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना पुनश्च विनम्र विनंती करतो.
श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन जोंसुलवार सर यांचे प्रमुख अतिथी माननीय आमदार श्री मोहनजी मत्ते सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनम्र विनंती करतो. धन्यवाद सर. श्रीमती पिंधाणी महिला महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य श्रीमती दीपश्री पाटील प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना जैनापाटकर प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री रमेश चांडक इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अपर्णा डे प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री रमेश चांडक इंग्लिश स्कूल केजीच्या मुख्याध्यापिका श्रीमती शायना पटेल प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर नागपूर शिक्षण मंडळाच्या माननीय पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत आहोत. नागपूर शिक्षण मंडळाचे सचिव नागपुरातील सुप्रसिद्ध दंत चिकित्सक अनेक नामवंत संस्थांचे पदाधिकारी क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील अग्रणी आधारस्तंभ माननीय डॉक्टर हरीजी राठी यांचे स्वागत शारीरिक शिक्षण विभागाचे प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना मनस्वी विनंती करतो. धन्यवाद सर. नामवंत विधिज्ञ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे मुख्य मार्गदर्शक सल्लागार नागपूर शिक्षण मंडळाचे सदस्य तद्वतच प्रजासत्ताक समारोह कार्यक्रमाचे संयोजक माननीय ऍडव्होकेट राजेंद्र राठी सर यांचे स्वागत पुनश्च एकदा डॉक्टर संजय चौधरी सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना मनस्वी विनंती करतो. धन्यवाद सर. मुख्या म्हणाले किती उदयावे शब्दांचे बुडबुडे तुझे पोवाडे गातील उडती तोफांचे चौघडे तुझ्या कीर्तीचे मी हे गीत गात आहे शब्द हेच फुले तुझ्या चरणी वाहत आहे चरणी वाहत आहे त्या शब्दांनी विराम देतो आणि पुढचे सत्र पुन्हा एकदा प्राध्यापक पूनम बेडकर यांच्याकडे मी सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता यानंतर नेतृत्व आणि कर्तृत्व समाजकारण आणि राजकारण यांचा अनोखा मिलाफ असणारे लोकप्रिय आमदार श्री मोहनजी मते आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या प्रभावात नागपूर शिक्षण मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला प्रामुख्याने लाभले संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष त्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अशोक गांधी या संस्थेचे सन्मान्य सचिव आमचे मुख्यबंधू माननीय डॉक्टर हरीजी राठी ऍडव्होकेट राजेंद्रजी राठी यांच्या उपस्थित आदरणीय मित्र इथे उपस्थित सर्व शिक्षक वृंद बंधू आणि भगिनी प्रजासत्ताक दिनाचा आज एक पर्व आहे. त्या पर्वावर आपल्याला शुभेच्छा देत असताना आपण सगळ्यांना माहित आहे हे वर्ष जगात संकट घेऊन आलं कोविडच संकट पूर्ण जगावर आलं आणि या संकटातून सावरत असताना आपण बघतो आहे की अनेक सारे राष्ट्र जे एकदम प्रगतीपथावर होते त्या राष्ट्रांचे काय हाल अपेक्षा झाला त्यांचे काय स्थिती झाली म्हणजे अमेरिकेसारखे राष्ट्र या कोरोनाच्या लढ्यात खऱ्या अर्थानं आपण सगळीकडे फक्त जेव्हा युरोपियन कंट्रीज असो अमेरिकेसारखे राष्ट्र असो आपल्याला असं वाटत होतं की हे खूप प्रगतीशील राष्ट्र आहे परंतु या कोरोनाच्या काळात सगळ्यांना धडा शिकवण्याचं काम या कोरोनाने केलं माणसाने कसं जगावं कसं राहावं त्याच मोठे बंद उदाहरण या कोरोनाने आपल्याला सगळ्यांना शिकवलेलं आहे.
आपला सगळ्यांना माहित आहे काय कोरोनाच्या काळात संपूर्ण लॉकडाऊन असताना भारतासारख्या इतक्या लोकसंख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात ज्या पद्धतीनं सेवाभाव करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं अनेक सेवाभाव संस्थांच्या माध्यमातून आपण सगळं अनुभवलेलं आहे. मग त्या दूरगरिबांच्या जेवणाची व्यवस्था असो किंवा हे जे कोरोना योद्धा होते यांच्याकरता जे जे काही करणं शक्य होईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या देशातील नागरिकांनी केला. त्याच्यामुळं कोरोना सारखी ही लढाई भारत खऱ्या अर्थानं हे जिंकू शकला. आज आपण पाहतोय या जगात ज्या व्हॅक्सिन आल्या आहेत त्या व्हॅक्सिन मध्ये प्रचंड प्रमाणात जर आपण पाहिलं की दोन व्हॅक्सिन ज्या आपल्या देशात तयार झाल्या आपला देश जगाच्या पाठीवर सगळ्या देशांना देतोय अशा प्रकारची स्थिती आपल्या देशात निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला लोक म्हणायचे की भारत हा असा देश आहे का ज्याच्याकडे पीपीई किट नाही, N95 मास्क नाही किंवा त्यांच्याकडे व्हेंटिलेटर नाही अशा परिस्थितीत आपण या कोरोनाच्या काळात N95 चं प्रोडक्शन केलं, पीपीई किट चं प्रोडक्शन केलं आणि महिंद्रा आणि महिंद्रा सारख्या कंपनीने छोटे छोटे व्हेंटिलेटर कमी दरात उपलब्ध करून दिले. अशा प्रकारच्या परिस्थितीच्या माध्यमातून आज आपण आत्मनिर्भरतेकडे आपण वाटचाल करतोय. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा देश आज आत्मनिर्भरतेकडे जातो आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आज असं सांगावं असं वाटतं की येणारा काळ हा आपलाच आहे, हा भारताचा आहे. निश्चित जगाच्या पाठीवर आपण अधिपत्य गाजवल्याशिवाय राज्य केल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आदरणीय अशोकजींनी मला इथे बोलवलं, त्यांना मान सन्मान दिला. खऱ्या अर्थानं आपली ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून दक्षिण नागपुरातील सर्वात नंबर एक संस्था जर कोणती असेल तर नागपूर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सायन्स कॉलेज असो, मिंजानी महाविद्यालय असो आणि या दक्षिण नागपुरातले अनेक सारे विद्यार्थी त्या महाविद्यालयातून शिक्षण प्राप्त करून आपल्या जीवनात मोठे झाले. खऱ्या अर्थानं या शाळेत करता या कॉलेज करता या संस्थे करता काहीतरी करता यावं अशी आमची भावना आहे. मागे वेळी ज्यावेळेस शिवपुत्र संभाजीचं महानाट्य घेतलं त्यावेळेस मी अशोकजींना भेटलो, त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करतोय. अशोकजींनी आम्हाला एकदम कमी दरात एक ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलं जेणेकरून आम्ही नागपूर शहरातल्या हजारो लाखो लोकांना हा कार्यक्रम छत्रपती संभाजीराजांचा दाखवू शकलो. खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांविषयी सर्वांना त्याचा इतिहास माहित आहे. संभाजीराजांविषयी जे लोकांमध्ये हे होती मानसिकता लोकांची हे होती संभाजी राजे म्हणजे अशा प्रकारचे त्याचं निगेटिव्ह सगळं तत्व होतं, परंतु संभाजी राजे किती थोर आहे दाखवण्याचं महान कार्य आम्ही त्यावेळेस केलं ते फक्त अशोकजींच्या माध्यमामुळे प्रयत्नामुळं आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही ते करू शकलो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या शिक्षण संस्थेकरता मला जे जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. फक्त अशोकजींनी आदेश द्यावा. आजच्या कार्यक्रमातून मी आपल्याला इथे बोलवलं त्याबद्दल शिक्षण संस्थेचे खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन ठेव असे ईश्वरच्या वेळी प्रार्थना करतो. मला इथे बोलवलं त्याबद्दल आयोजकांनी हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत. जगातील बलाढ्य देश आज कोविड पुढे हतबल झालेले दिसत आहे, मात्र आम्ही भारतीय त्यामानाने आमच्या श्रद्धा संयम सहिष्णुता आत्मविश्वास या गुणांमुळे आत्मनिर्भरतेने ताठ मानेने जगापुढे आदर्श ठरतो आहोत. पूर्व दिव्यजांचे त्यांना रम्य भावी काळ बोध हाच इतिहासाचा सदा सर्व कर तेच खरं. पुन्हा एकदा धन्यवाद देते. यानंतर उद्योग जगताचे महामेरू अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले आमचे प्रेरणास्त्रोत आदरणीय श्री अशोकजी राठी अशोकजी गांधी सर यांनी आजच्या प्रजासत्ताक दिनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. अध्यक्षीय मनोगत. आजच्या या 72व्या प्रजासत्ताक दिनानंतर
प्रचंड केली मुख्य अतिथी लोकप्रिय आमदार मंत्रीजी आज आपल्यामध्ये आहेत. त्यांचं पण देखील स्वागत करतो. सगळ्या इथे प्राध्यापक आणि पदाधिकारी आणि सदस्य शिक्षक वर्ग विद्यार्थी प्रजासत्ताक दिन हा पूर्ण देशात साजरा होतोय आणि त्याचप्रमाणे आपण दरवर्षीप्रमाणे नागपूर शिक्षण मंडळाचा एक कार्यक्रम म्हणून सगळ्या पाचही शाळा इन्स्टिट्यूट मिळून हा कार्यक्रम आपण करत असतो. म्हणूनच परंतु आज करोनाने आम्हाला निश्चित केलंय हा एक मोठा कार्यक्रम असतो. म्हणून 1000 विद्यार्थी वगैरे सगळं मिळून हा कार्यक्रम करत असतो. परंतु ऋतो नवनिशिती असं हे करोनाचा पर्व आहे. त्यांनी आम्हाला निश्चित केलेलं आहे. त्यामुळे काही ऋतू आज उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम ऑनलाईन पण आहे. त्यामुळे आमचे सगळे विद्यार्थी सुद्धा त्याला पाहत आहेत. मला आवडून सांगावंच वाटतं की आजच्या 26 जानेवारीच्या दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये आपला विद्यार्थी धनंजय भेंडे BBA फायनल इयर एलबीसीटी कॉलेजचा कार्यक्रम ते परेडमध्ये भाग घेतोय. आपण डाव्या या दिवसाचं महत्व हे भारत प्रजासत्ताक झालं 26 जानेवारी हे तर आहेच, परंतु आपण या दिवशी आपल्या त्या वीरांना ज्यांनी आपलं प्राण अर्पण केलं देशासाठी त्यांना आठवण केल्याशिवाय आपण या दिवशी या दिवसाच महत्वाला महत्व येणार नाही. आणि याच्यापासूनच आपल्याला आपल्या एकात्मतेची आपल्या पेट्रोइजमची या सगळ्यांची आठवण हे देत राहील. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, लाला लजपत राय, मोहम्मद इस्माईल, खुदीराम बोस, अपक कल्लू कडू, मदनलाल धिंगरा, वीर सावरकर आणि अनेक हजारो हे नाव मी फक्त घेते की ज्यांचे ठळक काही आहेत आठवतात. हजारो शहीद झालेत ज्यांनी शहादत दिली त्या सगळ्यांना नमन करून मी त्यांना त्यांचं अभिनंदन पण करतो. ते त्यांना या देशाकरता वरण पत्रणाच भाग्य प्राप्त झालं. January 50 हा दिवस त्याला काही गोष्टी आठवतात. 1857 गदर पासून किंवा स्वातंत्र्य लढ्यापासून तर 48-49 पर्यंत लढलेले पुष्कळ लढे. 31 डिसेंबर 1929 रावी नदी लाहोर काँग्रेसचं एक अधिवेशन
पंडित नेहरूंनी एक रिझॉल्युशन प्रस्तुत केलं आणि त्याचा मर्म होता की 26 जानेवारी 1930 ला वी विल सेलिब्रेट अवर इंडिपेंडन्स डे. ही दृढ निष्ठा तो एक प्रयत्न अशा प्रकारचे जबरदस्त करणार आहे. पण 26 जानेवारी 1930 पर्यंत होऊ शकणार नाही आणि तेच तोच दिवस 26 जानेवारी 1950 निवडला गेला त्याचं ते महत्व आहे म्हणून मी सांगतोय. त्यांनी त्या दिवशी ते प्रेडिक्ट केलं होतं की या दिवशी आपण करू. दिवस तोच राहिला फक्त वर्ष चेंज झालं कारण इंग्रजांच्या प्रतिकारामुळे. तर अशी ही कथा आहे. आणि दुसरं या दिवसाचं महत्व हे फक्त प्रजासत्ताक दिवस झालं त्या दिवशी पासून सुरुवात झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रथम अध्यक्ष झाले. परंतु या दिवसापासून ही प्रेरणा कंटिन्युअसली मिळत राहिली आणि आपलं जे ज्याला आपण म्हणतो नॅशनल कॅरेक्टर, नॅशनल कॅरेक्टर डेव्हलपमेंटला मदत व्हावी हा त्याचा एक उद्देश आहे त्याचं सेलिब्रेशन करण्याचा. म्हणून यामध्ये विद्यार्थ्यांचं माझं नेहमी म्हणणं असतं की हे आपण विद्यार्थ्यां सगळ्या विद्यार्थ्यांसहितच साजरं करायला पाहिजे कारण ते फार महत्वाचं आहे. त्याच वेळेस त्यांची आठवण होते आणि आपण या जुन्या गोष्टीला आठवण 2-3 दिवस आठवण करतो नंतर विसरून जातो. ते विसरू नये आणि ती पेट्रॉइटिझम आपल्याकडे राहायला पाहिजे याकरता या दिवसाचं महत्व सगळ्यात जास्त आहे. कारण आपली जी कॉन्स्टिट्यूशन आहे ती जी लिहिल्या गेलेली आहे ते आपण आता आज वाचली तर किती क्लिअर आहे. ते सगळ्या धर्मांना सगळ्या लोकांना आपल्याला आपल्या सर्व राष्ट्रांना आपल्या सर्व राष्ट्रांना म्हणजे आपले भारताचे जितके राष्ट्र आहेत 20-25 जे राष्ट्र आहेत प्रदेश आहेत त्या सगळ्यांना एकत्र ठेवण्याकरता हे पेट्रॉइटिझम आणि नॅशनल कॅरेक्टर हे कायम ठेवण्याकरता फार आवश्यक आहे. किंवा कारण आपली जी लोकसंख्या आहे ही फक्त 12 करोड होती 17 मध्ये तर 12 करोड पासून 125-130 करोड आपण गेलेलो आहोत आणि 15 वर्षामध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये ही 150 करोड होऊन जाईल. हे वाढत आणि इतकं मोठ जगातील सगळ्यात मोठ म्हणजे काय आपण लोकतंत्र हे आज आहे आणि राहील कारण याला इंडियाला कोणी क्रॉस करू शकणार नाही. परंतु ते तसंच राहावं हे तुटू नये याकरता हे नॅशनल कॅरेक्टर डेव्हलपमेंट होणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्येच माझ्या मी एक कविता लिहिली आहे कसं आज आपण त्या ह्याच्यामध्ये पोहोचलेलो आहोत. संविधान भारत का संविधान पारित व्हा मिले सबल अधिकार. भारत का संविधान पारित व्हा मिले सबल अधिकार देशभक्ति जीती यहां फिरंगियों की हार. कहलाया गणतंत्र वो भारत देश महान नमन उन्हें जो देश की आन बान और शान. हावी गणतंत्र पर तंत्र है हावी गणतंत्र पर तंत्र है भूले सभी विचार आजादी का अर्थ भी
भूल गई सरकार, दिवस यहां गणतंत्र का सभी मनाए आज, दिवस यहां गणतंत्र का सभी मनाए आज, किसमें किसका है भला कौन करे यह काज, प्रेम चार सद्भावना राष्ट्र धर्म की बात, अब किसको अच्छी लगे कुर्सी ने दी मात। एक दिवस गणतंत्र का राजनीति का जोर, स्वार्थ परक सत्ता नशा सबके मन में जोर, धरती आर्थ है यहां आजादी की मांग, नेता सॉरी सर नेता सारे राष्ट्र के, नेता सारे भ्रष्ट है और युवा बेकार, कैसा ये गणतंत्र, कैसा ये गणतंत्र है, राष्ट्र प्रेम की रीत, स्वस्थ भावना कब जागे, बात ही हो रही जल्दी। संविधान सभा के सभी मेंबर्स जिन्होंने यह संविधान बनाया, विशेषतः डॉक्टर भीमराव अंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जिनके हाथों से ये संविधान, शायद आपको पता हो या ना, मुझे पता नहीं, लेकिन ये हाथ से लिखा गया है, पूरा संविधान हाथ से लिखा गया है और अखंड भारत को अखंड रखने के लिए ये बार बार प्रूव हुआ है, इतने सारे संकट आए पिछले 70 वर्षों में, हर बार इसने उसको प्रूव किया है कि ऐसा संविधान पूरे दुनिया में लिखित रूप में कहीं भी उपलब्ध नहीं है। मेरा ये सबसे अंतिम में यही रिक्वेस्ट है, ये संविधान से हम हमारे जिस कार्य के लिए हम लोग ये स्कूल का निर्माण हुआ था 150 साल पहले, कुछ पेट्रियोटिक लोगों ने मिलकर 4 टीचर्स ने ये एक स्कूल बनाई थी और आज 151 साल ये संस्था हो गए हैं। महाराष्ट्र की ये सबसे पुरानी स्कूल बीबी नगर है और उसी से ये सब कॉलेजेस उसके बाद बने हैं, तो आप सब इसके लिए बधाई पात्र हो कि हम उसको उस पे आज तक 151 साल तक टिका सकें। मुझे खुशी है बताने के लिए कि अभी अपने कुछ शिक्षकों के प्रयत्न से डीडी नगर विद्यालय का में जहाँ 500-600 स्टूडेंट थे उसमें एक स्कूल के विद्यार्थी और शिक्षकों को सम्मिलित किया गया और अभी डीडी नगर की स्टूडेंट संख्या विद्यार्थी संख्या 2500 हुई, तो उसके लिए और यहाँ पे पहली कक्षा से पहला वर्गापासन 12वीं पर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये शाळा आता आपल्या सर्व क्लासच्या लोकांना उपलब्ध राहील, त्याबद्दल सुद्धा मी आपल्या शिक्षकांचे अभिनंदन करतो की त्यांनी याला पूर्णपणे हाताळलेलं आहे आणि ही शाळा ॲडमिशन्स वगैरे पण या पूर्णपणे फुल झालेले आहे, कमीत कमी 26 विद्यार्थी आता सध्या पटावर आहेत आणि शिक्षक पण आले आहेत आणि नवीन जे शिक्षक आले आहेत त्यांचं पण स्वागत करतो आणि विद्यार्थ्यांचं पण स्वागत करतो या शाळेत आणि त्यांचं या इथं इंग्रजी मीडियममध्ये त्यांना खूप चांगलं शिक्षण ते घेऊ शकतील याची मी श्रद्धा करतो। पुन्हा एकदा या 26 जानेवारीबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि भारताला आपलं कितकं योगदान देता यावं आपण आपल्या शिक्षकांकरता माझी विनंती आहे की आपल्या युनिव्हर्सिटीच्या किंवा यूजी
यूजीसीचे जे कार्यक्रम होते आजपर्यंत त्याच्यामध्ये शाळेत किंवा कॉलेजच्या सिलॅबस मध्ये देशभक्तीचं काही प्रोव्हिजन नाही. आपल्या सिलॅबस मध्ये कुठंच अशी व्यवस्था नाही आहे की विच क्रिएट्स द पेट्रायटिक ही भावना जी एकात्मतेची भावना आहे ती वाढवावी विद्यार्थ्यांमध्ये ती कंटिन्यू हवी ही अशी काही व्यवस्था नाही आहे. ती व्यवस्था आपल्या याच्यातून यायला पाहिजे आणि तेच इतक्या मोठ्या या राष्ट्राला अखंड ठेवू शकतं ती आजची गरज आहे. परंतु त्याच जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आपल्यावर शिक्षकांवर आहे. त्यांनी याचा पूर्णपणे प्रचार प्रसार आणि ही भावना पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांकडे हवी. कारण मूल हे जन्माला येतं तीन चार वर्षानंतर ते शाळेतून जातं. आज साडे तीन चार वर्षानंतर शाळेत होत आणि 20 वर्षापर्यंत ते तुमच्या हातात राहत शिक्षकांच्या हातात राहत आणि ते 15 वर्षच त्यांना ही एकात्मिक जी भावना आहे म्हणजे स्वतःच आपण बघितलं स्टार्टिंगचे जे नेते होते ते सगळे देशाकरता पाहत होते देशाकरता करत होते. हळूहळू ती गोष्ट कमी होत गेली. आता फक्त स्वतःकरता पाहणे आणि खुर्चीकरता पाहणे हाच एक जो प्रकार झालेला आहे आणि सगळीकडे नेता फक्त नाही ऑन विचार आपण तो एकात्मतेचा विचार थोडा थोडा कमी होत चाललेला आहे आणि ही फार आवश्यक बाब आहे. आणि शिक्षक हा एकच वर्ग आहे जो या भावनेला जपू शकतो वाढू शकतो आणि या देशाचं आपल्या भारताचं अखंडत्व कायम ठेवू शकतो. आणि मी त्यांना विनंती करतो की आपापल्या परीने आपलं काम पूर्णपणे हे माझं काम नाही याच्याकरता माझं नाही हा भाव न करता जे काम येतं तितकं जास्तीत जास्त करू शकतो तितकं जास्तीत जास्त देऊ शकतो आपण आपल्या इन्स्टिट्यूटला मुलांना आणि पर्यायाने देशाला अशी विनंती करतो आजच्या दिवशी आणि मान्य करू शकतो. शहीदांना अनामवीरांना सैनिकांना आदरांजली अर्पण करून देशासाठी जाणीवपूर्वक सतीचं वाण हाती घेणाऱ्या स्वातंत्र्य वीरांची आठवण मनामध्ये सतत प्रज्वलित आपण ठेवायलाच हवी. जुन्या जाणत्या पिढीच्या मनातील खंत त्यांनी अतिशय तळमळीनी आपल्या कवितेतून इथे आपल्या समोर व्यक्त केलेली आहे. आणि त्याचबरोबर निर्माण होके पावन युगमे आओ हम चरित्र निर्माण न भूले हा संदेशही त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता यानंतर वेळ आली आहे की पुरस्कार वितरण समारोह आता यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम जो मला आपला राहिलेला आहे श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय एक देशभक्तीपर गीतावर योग प्रस्तुती आपल्या समोर देत आहे. योग ही आधुनिक जनमनावर मोहिनी घालणारी अशी जीवनशैली आहे. हा आपला पारंपरिक व्यायाम प्रकार पण आज परदेशात योगा म्हणून प्रसिद्धी मिळवतो आहे. निरोगी शरीरातच निरोगी मन राहतं आणि सध्याच्या कोरोना काळात तर शारीरिक मानसिक सुदृढते करता योगाला पर्यायच नाही. तर बघूया मोहता विज्ञान महाविद्यालय द्वारा प्रस्तुत देशभक्तीपर गीतावर योग. Thank you.
Thank you.
यानंतर मी पुन्हा मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावं. आणि आता वेळ आलेली आहे पुरस्कार वितरण समारंभाची. नागपूर शिक्षण मंडळ हे एक आमचं मोठं कुटुंब आहे. कुटुंबातील यशवंत गुणवंत कीर्तिवंत बुद्धिवंत सदस्यांचा सत्कार कौतुक आजच्या दिवशी आपण दरवर्षी करत असतो. सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मी आदरणीय अतिथींना विनंती करते की त्यांनी पुरस्कार वितरण करावं. श्री बिंझाडी नगर महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नरेंद्र ईश्वर घरत जी ए कुलकर्णी यांच्या स्त्रीप्रधान चटांचा चिकित्सक अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे आणि सरांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारणार आहे
आमच्या महाविद्यालयातील मराठी विभागातील कार्यरत डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे सर प्रकृती अस्वास्थ्यामुळे खरंच सर आज इथे उपस्थित नाहीये. यानंतर श्रीमती भिंझाणी महिला महाविद्यालयाच्या डॉक्टर अंजू शरण मॅडम इतिहास विभागात कार्यरत आहेत. छोटा नागपूर के मुंडा जनजातियों का उत्थान एवं विकास एक ऐतिहासिक विश्लेषण 1875 ते 1947 या विषयावर नागपूर युनिव्हर्सिटी कडून आचार्य पदवी प्राप्त. श्रीमती भिंझाणी महिला महाविद्यालयाच्या डॉक्टर अर्चना गुप्ता लेक्चरर इन इंग्लिश स्टडी ऑफ कंटेम्पररी सोशल इश्यूज इन द प्लेस ऑफ महेश दत्तानी या विषयावर मॅडमनी आचार्य पदवी मिळवलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे आचार्य पदवीने सन्मानित डॉक्टर अर्चना गुप्ता मॅडम. यानंतर श्री भिंझाणी नगर महाविद्यालयाचा सिनियर अंडर ऑफिसर धनंजय सी मेंढे हा बीबीए फायनलचा विद्यार्थी आज राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या गणराज्य दिवस परेडमध्ये सहभागी झालेला आहे. त्याच्या वतीने या शिष्याला घडवणारे गुरु या नात्याने एनसीसी ऑफिसर कॅप्टन डॉक्टर अनिल शेंडे सर त्याचे पारितोषिक स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी प्रथम बारावी बोर्ड परीक्षेत मार्च 2020 च्या बोर्ड परीक्षेत 96.95% मार्क्स त्याला मिळालेले आहे. 96.95% मार्क्स बारावी बोर्ड परीक्षेत. प्रथम एस खेडीकर. यानंतर मोहता सायन्स कॉलेजची कुमारी तेजश्री तेलरांधे आरटीएफ नागपूर युनिव्हर्सिटीच्या बीएससी परीक्षेत 2020 मध्ये झालेल्या बीएससी परीक्षेत 90% मार्क्स तिला मिळालेले आहेत. अभिनंदन श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाचा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी कुमारी साची कारेमोरे मार्च 2020 मध्ये झालेल्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत 90% मार्क्स तिला मिळालेले आहेत. अभिनंदन. यानंतर श्री रमेश चांडण इंग्लिश स्कूलचे गुणवंत विद्यार्थी आपल्यासमोर येणार आहेत. चेतन पात्रीवाल मार्च 2020 च्या एसएससी परीक्षेत 95.80% मार्क्स त्याला मिळालेले आहेत. चेतन पात्रीवाल. यानंतर कुमारी संचिता चौधरी रमेश चांडण इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी संचिता चौधरी मार्च 2020 मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत 94.20% मार्क्स तिला मिळालेले आहेत. संचिता चौधरी. स्वीकारण्यासाठी आपल्याकडे येत आहे कुमारी यामिनी सूचक मार्च 2020 मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेत 93.80 मार्क्स तिला मिळालेले आहेत. कुमारी यामिनी सूचक. अबॅकस परीक्षेत विशेष यश मिळाल्याबद्दल कुमारी मृदुल घनोटे वर्गाव 8वीची विद्यार्थिनी आहे. सेकंड लेव्हलची परीक्षा हिनी फर्स्ट पोझिशन हिला मिळालेली आहे. 100% गुणांनी ही सेकंड लेव्हल एक्झाम पास झालेली आहे. नयन माटे वर्ग 7वीचा विद्यार्थी आहे. 7व्या लेव्हलची परीक्षा फर्स्ट पोझिशन मिळालेली आहे. अबॅकसची 7व्या लेव्हलची परीक्षा 100% गुणांनी उत्तीर्ण नयन माटे वर्ग 7वीचा. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि गौतम भावी अशा करता खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आम्ही इथे एक भित्तीचित्र स्पर्धा आयोजित केलेली होती. त्याचा निकाल जाहीर करण्याकरता मी या स्पर्धेचे संयोजक
ऍडव्होकेट श्री राजेंद्रजी राठी सरांना सविनय आमंत्रित करते. प्रत्येक वर्षी भल्या मोठ्या फटाक्यामध्ये नाचत गात आपला कार्यक्रम होत होतो. काला या प्रश्न येत होतो. यावर्षी आपण चार मंदिर झालेलो आहोत. तरी पण खूप आनंद खूप उत्साह आणि आणि अगस्त गॅलरी आपण सर्व आणि निर्देश महोदयांनी आपल्या उत्पादनात भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाचे मूल्य यांचं जतन शेवटपर्यंत पोहोचवावं. वारंवार एक मोठा भाग आपल्या उत्पादनात त्यांनी घेतलेला आहे आणि चॅरिटी बिगिन सेट हो त्यांच्या या भावनांचं आम्ही लक्षात घेत 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 मागच्या थोड्या वर्षाच्या प्रवासात सरांच्या मनात हे आहे पण आपण कार्यक्रमाला पुढे गीत घेऊन दिलं तारीख रूप दिलं आणि मागच्या चार वर्षापासून आपण एक संविधानाबद्दल एक व्यक्तिचित्र स्पर्धा आपण आयोजित करतो. त्याचं हे मूळ आहे, हे बी आपण टाकतो त्याचं मूळ आहे. हे टाकलं हे दिलेलं आपण जे बी आहे हे किती मोठं भरेल त्याकरता आपण त्याच्याबरोबर शुभेच्छा शुभकामना करू. निश्चितच
हे खूप बरे, त्याबद्दल आम्ही पूर्ण आशावादी आहोत. या व्यक्तिचित्राला आपल्या प्रत्येक शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद देतो. यावर्षी पण पॅन्डेमिक मध्ये पण कुठेही कोणतेही मीट नाही आणि एंट्री झालेले आहेत त्या बाहेरची आपण सजविलेल्या आहेत. प्रत्येकाने त्याचं अवलोकन करावं. नेटवरती अवेलेबल आहे आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना ते तासावर. ही पण इथून माझी विनंती वजा सूचना तुम्हाला जाहीर करतो आहे. आपण आपल्या व्यक्तिचित्र स्पर्धेचे आपण दोन भाग केलेले आहे. एक शाळेकरता आणि दुसरा मानवीकरता. शाळेमधून आपला विषय जो आहे या वर्षीचा पॅन्डेमिक आणि कोरोना आणि मानवी फार चांगले चांगले विद्यार्थ्यांनी विचार त्या ठिकाणी मांडलेले आहेत. एका चित्राच्या मार्फत त्यांनी तो मेसेज दिलेला आहे द्यायला पाहिजे. फार उत्तम प्रतिसाद त्यांच्या घरच्या लोकांकडून विद्यार्थ्यांना मिळाला असेल. शिक्षकांचा निश्चितच त्यात सहभाग आहे. तरी पण जो खंत मला त्यात वाटला की पुढच्या आपण पुढची गोष्ट बोलावं व्हावं नाही आपण आणि पुढे आपण डेव्हलपमेंट कसं खेळ कसं व्हावा याप्रेट आपण फार लक्षात घ्यावं लागतं. पेंडामिकची सुरुवात आत्ताच आपल्याला बॉर्डरने म्हटलं होतं की अचानक मोदीजींनी डिक्लेअर केलं आणि देश थांबला. देश थांबल्यावर पहिला कोण चालू झाला असते? एक मायग्रेंट लेबर तिथून सुरू झाला. त्याबद्दल पण कुठेतरी आपण लोकांनी पेंडामिक आणि मागे होतो. त्या पेंडामिकच्या त्या मायग्रेंट लेबर करता किती लोकांनी काय काय कामं केलेली आहे प्रत्येक जणाने त्याला टीव्हीवरती पाहिलं असेल तिथे असेल. कोणी कोरोनावर स्वतः पण त्याच्यामध्ये भाग घेऊन त्याकरता काही सहभाग सहयोग केलेला असेलच त्याच्यावर आपण खात्री आहे. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने पण त्याबद्दल सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये चित्रण व्हायला पाहिजे होतं की असे आपण की शिक्षकांची सोयीची जबाबदारी असते की पेंडामिक म्हणजे काय कोरोना झाला आणि त्याला मानवी म्हणजे कुठे कुठे काय काय प्रकारच्या रूपाने त्रास घेतलेले आहेत हे आता आठवण केलेलंच चांगलं आहे. तरी पण एक चांगला प्रयोग झालेला आहे अशी काळातील आणि शाळा लेवल जी आहे शाळा त्यामध्ये गोष्टी आपण मार्क केलेले तरी की शाळेमध्ये फर्स्ट जे आहे ते श्रेय जात प्रवेश चार्टर स्कूलची कलम कर्मटा तिला असेल. कारण आपण भीती चित्रकारानंतर आपण इथे या ठिकाणी माननीय अध्यक्ष महोदय त्याचं अवलोकन केलेलं आहे. एक एक गोष्टीची सूचना जाणकारी घेऊन त्याचे अवलोकन करून आणि ही जबाबदारी योग्य बाद दिलेलीच आहे की त्यांचं या प्रदर्शनीचे उद्घाटन केल्याबद्दल आणि एक मार्किंग करायचं आहे त्याच्याबद्दल सरांनी पूर्ण आम्हाला सहकार्य सहयोग करून आणि हा कार्यक्रम बरोबर उपयोग केलेला आहे. सर मी आपला पूर्ण आभार मानतो त्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा की आपण आम्हाला पूर्ण सहयोग केलेला आहे. ती आज कदाचित आलेली नसेल कारण आपण पुरस्कार आता जाहीर केला पहिल्यांदा जाहीर होतं पाहुणे करतात. तो पुरस्कार त्यांना आपण योग्य वेळी एका कार्यक्रमात कुठेतरी देऊ दिला. आपण द्वितीय पुरस्कार आहे शाळा अध्यक्षांमध्ये डीडी नगरची प्राची दिवाकर बचालकर 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 तुमच्या एक लहानशा चित्रामध्ये काय मेसेज जाऊ शकतो हे आपण तिला पाल थोडासा सुधार करतोय संबंधित
आपण आज पंचवटीने पुरस्कार शाळेचे प्रमुख सुधाकरजी त्यांना प्रमुख बहुमताना परत आमंत्रित करतोय. रमेश चांडेकरता बे मॅडम त्यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी कर्मच्या वतीने हा पुरस्कार त्या शाळेचा गौरव म्हणून स्वीकार करावा. रमेश चांडे शाळेचा पण गौरव आहे याच्यामध्ये. माननीय अध्यक्ष हा पुरस्कार स्वाधीन करत आहे. शाळेला आणि या उत्कृष्ट अशा या सहभागाबद्दल पूर्ण शाळेचं पूर्ण टीमचं अभिनंदन करतोय. धन्यवाद. नंतर आपण बोलू कॉलेजकडे. कॉलेजमध्ये जसे आपण फर्स्ट सेकंड इथे दिले तसे आपण पालिकेने फर्स्ट सेकंड दोन दिले. पण एवढ्या चांगल्या एंट्री झालेल्या आहेत की लावल्या गेलेल्या आहे आणि कन्सुलेशन पण त्याच्यामध्ये द्यावा लागत आहे. आज तसे आपण ते पुरस्कार तीन केलेले आहेत. फर्स्ट आहे एलपीसीटी कॉलेज. हे चित्रांकन आहे आणि चांगलं मॅजिक त्याच्यातून नकल मिळालेलं आहे. माझे अध्यक्ष हा प्रस्ताव दिले. शिक्षण मंडळाकडून सगळ्यांकडून आपलं परत परत खूप खूप अभिनंदन. द्वितीय पुरस्कार बोलता सायन्स कॉलेज. चित्रण आहे तो आहे धनश्री बारमासे. धनश्री बारमासे तिचं ते चित्रण आहे. आणि संस्थेच पूर्ण टीम आम्ही अभिनंदन करतो आहे. आणि कन्सोलेशन प्राइज म्हणून आपण महिला कॉलेज ज्ञानेश्वरी कुरकुडे तिला पुरस्कार करावा. दुसरा आपला नेहमीचा एक महादार कार्यक्रम जो नेहमीचा आपला आहे तो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. पण यावर्षी एक प्रोटोकॉल आपल्याला आलेला आहे. त्या प्रोटोकॉल मध्ये आपल्याला सगळं कार्यक्रम करायचा आहे. त्याचा भंग कुठे होऊ नये त्याच्या पूर्ण खात्री आणि जाणीव घेऊन आपण आता त्याचं पूर्ण ऑनलाईन कल्चरल प्रोग्रामचं अवलंबन केलेलं आहे. त्यात तृतीय पुरस्कार नागपूर शिक्षण मंडळाची तेजी शाळा मॅडम माहिती केली जाणार आहे. आपण विद्यार्थ्यांनी म्हणून काम करून म्हणून सोपं काम नाही. द्वितीय पुरस्काराची मांजली रमेश चांडक हायस्कूल. परत अभिनंदन. खूप मोठं अभिनंदन. आणि त्याला झाली मॅडम पूर्ण टीम कडून पूर्ण टीम का आपला प्रभू विचार अभिनंदन. ऑल फर्स्ट प्राइज रुपया है हम उसके ही जा सकते हैं. इस पर रुका देंगे
ते जीवन काय पूर्ण आणि भारी आहे, भारी आहे म्हणत असत कोण कार्यक्रम भारी आहे. तसंच वर्षभर परत आणखी आपण जी पण परिस्थिती आहे त्यावर मात करून आणि आनंद साजरा करत राहू ही पूर्ण अपेक्षा आपण करून ठेवत आहे. कल्चरमध्ये शाळा शिक्षण झालं, आता परत कॉलेज शिक्षण. बेदबॉल आहे बरं, कॅटेगरी आहे, बेदबॉल आहे, डिफरन्सिएशन कुठेच नाही. पहिलं प्राईज, थर्ड प्राईज जे आहे ते एस बी सी टी कॉलेज सादर केलेले आहे. जो पूर्ण बिंडॉल गाजवत होता तो आपण स्क्रीन वरती गाजवलेला आहे. मुख्याच आणि प्रत्येक शिक्षकांचं उत्कृष्ट त्या मार्क घेताना कुणीच कमी नाही आहे, पण कुठेतरी एक दिवस करावं लागतं त्याच्यामध्ये आणि टाळ्या पण मिळतात त्याच्यात आणि प्रथम इंजाणी मेला महान विचार. टीमच अभिनंदन करतो आणि हेड म्हणतात किंवा माझ्याजवळ काही लोक आहेत म्हणून इशारा करतात. टीमच पूर्ण अभिनंदन कशात उत्तर होते आता शिवाजी म्हणताय खूप भारी आहे म्हणून से कह दो मेरा खुदा बड़ा है. ये सब उसी का परिणाम है, इतने अच्छे अच्छे कार्यक्रम आज भी यहाँ दिख रहे हैं. कोई भी मुश्किलें आ रही है सामने करके मांगे जा रहे हैं, पर एक विजनरी बच्चे समाज के लोग भी देना है. हर एक पार्टिसिपेंट ने उसमें से एक कार्य दिया हुआ है, तो बहुत प्रदान करते आगे बढ़ रहे हैं. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे पाहिजे. प्राइजेस संबंधी आहे. या वर्षीचा बेस्ट टीचर पुरस्कार आणि एनएसएम एक्सलन्स पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार निकटच्या भविष्यात आम्ही पुन्हा जाहीर करू. त्याची संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर त्याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. उत्सुकता असते पण उत्सुकता आपली पूर्ण गेलेली आहे की आम्ही आहोत. त्यानंतरचा कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आवाज प्रदर्शन पण माझ्याकडे किती कठीण परिस्थिती आलेली असेल तरी पण निसर्ग तोच आहे. पदळ दुर्ग आहे का मॅडम?
पतझड सुरू झाली आहे का? म्हणजे वसंत येतो आहे, बहार येतो आहे. त्या बहारामध्ये रंगीबेरंगी आपण इथे एक कार्यक्रमाला सोहळ्या झालेलो आहोत. सन्मान्य मंच आणि आदर्श गेले सजलेला कर्तेला हा सभागृह प्रत्येकाने याच्यानंतर काहीतरी आपलं कर्तव्य दाखवलेलं आहे हे आपण आनंद घेतो. आपला नागपूर शिक्षण मंडळाचे माननीय अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्या दिवशी पासून कार्यक्रम घ्यायचा आहे नियोजन सुरू झालं आणि एक एक पायरी चढत चढत आलेलो प्रत्येक पायरी प्रत्येक टप्प्याला माननीय अध्यक्ष म्हणजे त्याचे चक्र आहेत त्या चक्रात वैयक्तिक चालू माझ्याकडून आणि मला कॉन्शे करण्याकरता पूर्ण आपण लोकांकडून प्रोत्साहित करत आणि पुढे पुढे चालत राहावं. आपण प्रोफेसरनी इंजिनियर आहात आणि समाजाची साधतं संस्थेची साधतं इंजिनिअरिंग प्रमाणे चालत राहावी आणि संस्थापुढे जात राहावी त्याकरता आपण जे काही आम्हाला देतात ते आम्ही सहर्ष स्वागत सर आम्ही ग्रहण करतो आणि आपल्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्कृष्ट रीतीने पार पाडण्यास मदत ते हाच नाही प्रत्येक कार्यक्रम. तर आता मी इथे आभार मानू हे सुद्धा माझ्याकडे नाही पण असंच मार्गदर्शन असताना आम्हाला नेहमी मिळत राहील मी पण असे जाहीर करतो आणि आपण सदैव आमचे पाठराखे म्हणून सगळ्या दुखी दुखावून धरतील कमी होऊन पुढील दुखी एवढा मोठा कार्यक्रम आहे कार्यक्रम पाहायचा अर्थ आलेला आहे एवढं पडा म्हणा सर काहीतरी एवढं पूर्ण परिवर्तन आलेलं आहे क्रीडामध्ये शिकवलेलं आहे त्या जिथे झालेलं आहे आणि ते आपण सामावून घेऊ त्याला आणि अलंबून करू शकतो. आजच्या आपले पाहुणे काही कामाला तर द्यायचं होतं कठीण काम तरी पण ते वेळ काढून आपल्याकडे आले एका लाईनच्या परत त्यांनी उद्बोधनामध्ये त्यांनी आपल्याला मेसेज दिलेला आहे की वर्तमान स्थिती पर मात करके हम आगे अनिश्चितता को दूर करके आगे बढ़ने वाले हैं उसके लिए मैं हमेशा आपके साथ त्यांचं नेहमी आपल्याला मार्गदर्शन आणि इतर अनेक प्रकारे मिळत असत तर त्यांचा आपण परत आभार मानतोय. मला त्यांची साथ होते शिवाय मी या कार्यक्रमाला पुढे जाऊ शकत नव्हतो की त्यांनी मला प्रत्येक वेळेस जो एक भाग आहे त्या संस्थेच्या डेडिकेशन करता त्याच्या जो आउटकम म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचा सहयोग मिळालेला आहे प्रत्येकाला मिळालेला आहे प्रत्येकाची त्याची वैयक्तिक इथे येऊन सगळे कार्यक्रमाची छानिकांनी करून आणि इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यांचं आभारी आहे आभार मानण्याचं कर्तव्य आहे आणि असंच मार्गदर्शन आणि सहयोग त्यांचा सदैव प्राप्त होऊ शकतो तो होत राहील ही पण मी आपल्याकडून अपेक्षा करतो आहे आणि विश्वासही आहे. कार्यक्रमाला थोडा खुशी जरूर झाला पण त्याच्या ठिकाणची मागून त्याच्या प्रोग्राम पहिले केले की 15 मिनिटांची आपल्या वाचा हा एवढा मोठा सोहळा एका परिवर्तनाच्या दिशेने करत असताना अनेक लोकांनी अनेक प्रकारे प्रत्येक इन्स्टिट्यूशनने आपल्याला सहभाग केलेला आहे तर त्यांच्या ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन शिवाय ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट शिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. प्रत्येक आपल्या इन्स्टिट्यूशनचा खूप 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 ऋणी आहे. थोडी पण पॅन्डेमिक मध्ये मला काय मी मागवलं काय मी हा विचार केला नाही आणि प्रत्येक मीटिंगला बोलवल्यावर प्रत्येक कार्यक्रमाची विचारपूस केल्यावर त्यांनी वैयक्तिकरित्या येते येऊन स्वतः येऊन आता कुणाला पाठवून पूर्ण सुट्ट्या करून हा कार्यक्रम पूर्ण करण्याकरता आपण पूर्ण मार्गदर्शन आणि सहयोग केलेला आहे. मी प्रत्येकाचं वैयक्तिकरित्या आणि माझ्याकडून शिक्षणाकडून आणि इतरांकडून आभार करतो आहे. एक सुसूत्रित असा कार्यक्रम हे होण्याकरता सगळ्यात सुसूत्रित पद्धत सूत्रधार जो आहे तो सूत्रधार कुठेतरी आम्हाला मार्गदर्शन करतो पण या प्रत्येक मार्गाने आम्हाला
त्याची जोडणी करून तो धागा वटून पटून वटून आणि चांगला एक दोन तयार केलेला आहे. त्या दोनचं बॉन्डिंग त्याचं उदाहरण घेऊ इच्छित मी. काल मतदान दिवस होता, त्या मतदान दिवसामध्ये त्याला कार्यक्रम घ्यायचे होते. तेव्हा मॅडम मी म्हणतो की मॅडम तुम्ही कार्यक्रम घ्यायचे मॅडम होता तुम्ही किंवा स्पीकर मॅडम तुम्हाला म्हणतं की नाही सर मी कार्यक्रम म्हणजे आता घेतो हमारे बच्चे वो उसको चले जाएंगे. तेरह मैडम विचार अड़चन नहीं बोले बिल्कुल अड़चन नहीं पोस्ट पैंडमिक अपना जी आवश्यकता है अपना सब एजुकेशन का बॉन्डिंग जास्त वाड़ा सुरुआत प्रत्येक ने खूब जाओ मैं पाठिमांडी की अपेक्षा होती पा अपना एक अति महत्वा काम होती फोन फोन कर माला प्रत्येक कॉलेजचे पूर्ण वेळेचे आपण हा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. कळत न कळत वेळेचं पण घडी घडी पाहतो आहे. कळत न कळत त्याने प्रत्येकाने आवाज आपल्याला मदत केलेली आहे, सहयोग केलेला आहे, मनाने येण प्रकारे केलेला आहे. त्या प्रत्येकाचा मी व्यक्तीशी आभार मानतो आणि त्यांनी मोठं मन करून हे सोडून घ्यावं स्वतःचा त्यांनी आवाज समजावा. कोणत्या प्रकारे नाव व्हायचं असेल काही दिसत असेल तर त्याला मोठ्या मनाने सांगून घ्यावं आणि आपण परत माहिती पडत घेऊ. धन्यवाद. कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करते आणि सर्व निबंधितांनी ह्या मनाचा आस्वाद घ्यावा. ही नमस्कार. पाठवतो मॅडम Are you correct?